नमस्कार मित्रांनो, आपण BA TY या वर्गाकरता पर्यावरण शास्त्र या विषयाला आपण सुरुवात केलेली आहे. या अंतर्गत आपण अनेक मुद्द्याला या आधीच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेले आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने हा जो पर्यावरणाचा पेपर आपला भूगोल विषय या भूगोल विषयाला दिलेला आहे, तर या पर्यावरण शास्त्राच्या प्रस्तावना हा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेला आहे. त्याचबरोबर अनेक शास्त्रज्ञांनी या पर्यावरण शास्त्रासंबंधित जी काही व्याख्या सांगितलेल्या आहेत त्याच्यासुद्धा आपण अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर स्वरूप, पर्यावरण शास्त्राचं स्वरूप हा सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी पर्यावरणाची व्याप्ती या विषयाला कालच्या लेक्चरपासून आपण सुरुवात केली आहे. यामध्ये 5 पॉईंट आपण बघितले आहे. त्यामध्ये पहिला जो पॉईंट पर्यावरण व्याप्तीमधला आपण नोंद करून घेऊ शकता, त्यामध्ये पर्यावरण संकल्पना हा पॉईंट आपण अभ्यासलेला आहे पर्यावरण व्याप्ती अंतर्गत. त्यानंतर दुसरा जो पॉईंट होता आपला पर्यावरण व्याप्तीमधला, त्यामध्ये साधन संपत्तीचा अभ्यास हा पॉईंटसुद्धा आपण अभ्यासलेला आहे. चौथा पॉईंट होता आपला निसर्ग निर्मित आपत्ती, या पॉईंटला सुद्धा आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितला आहे. मानव निर्मित आपत्ती या सुद्धा पॉईंटचा आपण अभ्यास केलेला आहे. आणि कालच्या लेक्चरमध्ये आपण पर्यावरण आपत्ती या पॉईंटचा अभ्यास केलेला आहे. आपण या संबंधितचे व्हिडिओ आधीचे व्हिडिओ आपण या ठिकाणी बघून हे पॉईंट आपण समजून घेऊ शकता. आणि आज आपण या ठिकाणी 6वा जो आपला महत्त्वाचा पॉईंट आहे पर्यावरण व्याप्तीमधला, पर्यावरण प्रभावी परीक्षण, पर्यावरणीय प्रभाव परीक्षण या पॉईंट आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी पर्यावरणीय प्रभाव परीक्षण, आता पर्यावरणीय प्रभाव, आता पर्यावरणीय प्रभावामध्ये जर आपण बघितलं तर जर आपल्या पूर्ण अर्थवर जे काही एकूण वातावरण आहे ते सजीवसृष्टीला पोषक आहे, आणि त्यामुळे या ठिकाणी अनेक प्रजाती या ठिकाणी अस्तित्वात आहे. या ठिकाणी वनस्पतीच्या अनेक प्रजाती या ठिकाणी आहेत. कीटक असेल, पक्षी असेल, अनेक प्रकारचे प्राणी असेल, मानव असेल, या सगळ्यांचा या ठिकाणी सहवास या ठिकाणी दिसून येतो. आणि अनंत काळ बऱ्याच काळामध्येपासून हे सगळे सजीव सृष्टी आणि निर्जीव घटक या ठिकाणी एकत्रित राहत असताना दिसून येतात. परंतु जेव्हा मानव जो आहे हा अत्यंत प्रभावी या सगळ्यांमध्ये सजीवामध्ये प्रभावी प्राणी आहे, बौद्धिक क्षमता असलेला, निर्णय घेण्याची क्षमता असणारा, त्याचप्रमाणे स्वतःची प्रगती झपाट्याने करत असलेला एकमेव प्राणी म्हणजे मानव आहे. आणि त्यामुळे पर्यावरणीय प्रभाव म्हणजेच कोणावर प्रभाव, तर पर्यावरणाचा हा मानवावर कशा प्रकारे प्रभाव पडू शकतो याचा अभ्यास या पर्यावरणीय प्रभाव या अंतर्गत केला जातो. म्हणजे आजचं पर्यावरण आणि आज असलेला मानव यांच्यामध्ये पर्यावरणाचा मानवावर कशा प्रकारे परिणाम होत आहे, आणि मानवाचा पर्यावरणावर कसा परिणाम होत आहे, एकमेकांवर दोघांचा एकमेकावर कशा प्रकारे परिणाम होत आहे, दोघांचे आंतरसंबंध कशा प्रकारचे आहे, दोघांमध्ये आंतरक्रिया कशा प्रकारे होत आहे, यांचा पर्यावरण प्रभाव त्याचं परीक्षण करणे हा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत.
यामध्ये आपण बघतो की प्राचीन काळी पर्यावरणाचा प्रभाव हा मानवावर जास्त होता. मानव पर्यावरणाच्या ज्या विविध घटना घडत होत्या, पर्यावरण निसर्गामध्ये ज्या काही विविध घटना घडत होत्या, त्याला एक दैवी शक्ती म्हणून अभ्यास करत होता. आणि त्याच्यामुळे झाडं असेल, सूर्य असेल, चंद्र असेल, नदी असेल, वेगवेगळ्या स्वरूपाचे घटक असेल, याला एक मानाचे स्थान त्या ठिकाणी नव्हते. परंतु जसजसा मानवाने आपला स्वतःचा प्रगती केली आणि ह्या सगळ्या घटकांचं संशोधन करून या सगळ्यांमधला संसाधनाचा, निसर्गामध्ये असलेल्या प्रत्येक घटकाचा वापर आपल्यामध्ये कसा करता येईल आणि आपली प्रगती कशा प्रकारे करता येईल हे जेव्हा मानवाला कळलं आणि 21व्या शतकामध्ये निसर्गाच्या अनेक गोष्टींचा वापर मानवाने केला, ज्यामुळे आधी पर्यावरण मानवावर प्रभावी होते, आज मानव पर्यावरणावर प्रभावी होत आहे का, हा एक शंका या ठिकाणी निर्माण होते. आणि यामुळे या दोघांमध्ये सतत होणारं जे युद्ध आहे, मानव आणि निसर्ग, ज्यामुळे या ठिकाणी एक असंतुलन, या ठिकाणी बॅलन्स जे आहे, बॅलन्स बिघडलेला आहे. बऱ्याच वेळा पर्यावरणातला अनेक गोष्टींचा ऱ्हास, अनेक गोष्टींचा वापर हा मानव स्वतःसाठी करतो आणि त्यामुळे या ठिकाणी बॅलन्स राहत नाही. तर या दोघांचा आदर क्रियांचा अभ्यास, या पर्यावरणीय प्रभाव परीक्षण हे परीक्षण करणं गरजेचं आहे. आणि तो परीक्षणासंबंधी हा 6वा पॉईंट पर्यावरण व्याप्तीमधला हा आपल्याला अभ्यास करण्यात यामध्ये आपण बघू शकतो. पर्यावरण शास्त्रात मानव व पर्यावरण यांच्या आंतरसंबंधाचा शास्त्रीय अभ्यास केला जातो. म्हणजेच या शास्त्रात मानवाचा पर्यावरणावर व पर्यावरणाचा मानवावर कसा परिणाम होतो याचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. आता म्हणजे या सगळ्या घटकाचा अभ्यास या पर्यावरण शास्त्राच्या अंतर्गत केला जातो. मित्रांनो, आपण बघतो की आधी ज्या मी तुम्हाला पर्यावरणाच्या ज्या आपत्त्या सांगितल्या, निसर्ग निर्मित असेल, मानव निर्मित असेल, ते पर्यावरण आपत्ती, पण यामध्ये दोन्ही गोष्टी लक्षात घ्या सांगितल्या की मानवनिर्मित आपत्ती हे ज्यामध्ये आपण बघतो मृदा धूप असेल, वाळवंटीकरण असेल, पांजळीकरण असेल, क्षारीकरण असेल, वायू गळती असेल, अणुस्फोट असेल, रासायनिक आपत्ती असेल, रासायनिक खतांचा वापर असेल, युद्ध असेल, दहशतवाद असेल, लोकसंख्या विस्फोट असेल, कुपोषण इत्यादी प्रदूषण हे मानवनिर्मित आहे. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं या सगळ्यांचा वापर केल्यानंतर निसर्गामध्ये हवा प्रदूषण करण्याचं काम मानव करतो, जल प्रदूषण करण्याचं काम हा मानव करतो, इतर प्राणी पक्षी कोणतेही करत नाही, फक्त मानव करतो. ध्वनी प्रदूषण कधीही आपण वाघाच्या धडकड्यामध्ये ध्वनी प्रदूषण झालं म्हणून आपण बघितलेलं नाही. विविध पक्ष्यांचे जे आवाज येतात ते मधुर आवाज असतात, त्याच्यामुळे कोणालाही जास्त खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो असं दिसून येत नाही. कचरा प्रदूषण, आपण निसर्गातला कोणताही सजीव त्या ठिकाणी कोणताही प्रकारचा कचरा हा करत नाही, किंवा अनेक प्राणी पक्षी जे कचरा करतात त्या आता गाई म्हशी हे जे आहे यांच्यापासून जे काही मलमूत्रापासून बाहेर निघतं त्या मलमूत्रापासून आपलं खत निर्माण होते आणि पोषक खत हे आपण वापरू शकतो. परंतु मानवाद्वारे जे काही विविध अन्न पदार्थ हे कॅरिबॅग यासारख्या रासायनिक खतं यासारखा वापर जो आपण करतो तर त्याचासुद्धा एक विशिष्ट स्वरूपाचा परिणाम हा मानवी शरीरावर होतो. अन्न प्रदूषण म्हणजे आज आपण बघतो की अनेक हॉटेल वाढलेले आहेत आणि अनेक हॉटेलमधलं जे अन्न आहे हे वेस्ट पदार्थ आहे, नॉनव्हेज असो व्हेज असो यासारखे पदार्थ हे बाहेर फेकले जाते. बऱ्याच घरामध्ये अन्न जेवढं लागते त्याच्यापेक्षा जास्त शिजवलं जाते आणि त्यानंतर सकाळी उठून ते अन्न बाहेर फेकले जाते आणि अशा प्रकारे अन्न प्रदूषणसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात, ह्या सगळ्या प्रदूषण कोण करतं हे मानव करतं. आणि या निसर्गामध्ये प्रदूषण निर्माण करण्याचं, समस्या निर्माण करण्याचं काम जर कोणी करत असेल तर मानव करतो. आणि त्याच्यामुळे मानव आणि पर्यावरण या दोघांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी पर्यावरणीय प्रभाव परीक्षण या ठिकाणी परीक्षण करणं गरजेचं आहे, ज्यामुळे हे परीक्षण करताना मानव सगळ्यात मोठा आहे की पर्यावरणामध्ये की निसर्ग सगळ्यात मोठा आहे. आणि ज्या निसर्गामध्ये आज आपण आहोत, निसर्गामध्ये जर जास्त बदल केले, अनेक समस्या जर निर्माण झाल्या, तर या ठिकाणी आपण मानव हे अस्तित्वात राहू शकणार नाही. या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी जगणे एक कठीण होऊन जाईल आणि त्याच्यामुळं मानवाला या ठिकाणी राहणं, त्या ठिकाणी
कठीण जाईल आणि अनेक रोग अनेक समस्या या ठिकाणी निर्माण होऊन मानव प्रजाती की मृत्यू हे या ठिकाणी अटळ आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी योगाचंही परीक्षण करून पर्यावरण कशाप्रकारे शुद्ध करता येईल, निसर्गामधल्या घटना कशाप्रकारे बिघडलेल्या घटना ज्या आहे ह्या आपल्याला कशाप्रकारे स्थिर किंवा सुधारित करता येईल याचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी आपण या सगळ्या गोष्टीचं परीक्षण करणं आणि प्रभावित करणं हा आपण अभ्यास केला पाहिजे. तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी पर्यावरण प्रभाव परीक्षण हा पॉईंट आपण बघितलेला आहे. अशा प्रकारे एकूण 6 पॉईंट आपण या ठिकाणी पर्यावरण अंतर्गत बघितले आहे. पुढच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण बाकीचे एक पॉईंट आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत. या छोटे छोटे पॉईंट आपण या ठिकाणी अभ्यासाला घेणार आहोत जेणेकरून विद्यार्थ्यांना हे पॉईंट लक्षात आले पाहिजे आणि त्या ठिकाणी पर्यावरणाच्या संबंधीची जी व्याप्ती आहे त्या व्याप्तीतील अनेक पॉईंट आपल्याला लक्षात ठेवून हे आपल्याला समजून त्या ठिकाणी आपल्याला त्याची माहिती घेणे आहे. तर आपण या ठिकाणी हा पॉईंट या ठिकाणी संपूया आणि पुढच्या लेक्चरमध्ये या पर्यावरण व्याप्तीअंतर्गत जे काही राहिलेले पॉईंट आहे या पॉईंटचा सुद्धा आपण अभ्यास या ठिकाणी करूया. मला अपेक्षित आहे की हे पॉईंट जे आहे हे आपल्याला समजले असेल. पुढच्या लेक्चरला आपण याच्यामध्ये पुढचे पॉईंट आपण बघूया. तोपर्यंत